अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। मजा आया, चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आरन क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओवर। तर आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल बघून समजलंच असेल, आजचा व्हिडिओ आपण गणपती अप्पा सिरीजमधला पार्ट 12 हा घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, जराही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही पण तुमच्या गणपती अप्पाचा व्हिडिओ अशा प्रकारे बनवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर अलाइट मोशन ॲप्लिकेशनद्वारे आपला हा आजचा व्हिडिओ बनवणार आहे। तर अलाइट मोशन ॲप्लिकेशन तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्राम चॅनलला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला पिन कमेंटमध्ये मी अलाइट मोशन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रथम मी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतो आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर मी हे कॅन्सल करून 3 डॉटवरती जाऊन इमेज साईजवरती जातो। इमेज साईजवरती गेल्यानंतर तुम्हाला विड्थ 1280 अशी आहे आणि हाईट तुम्हाला 300 करून घ्यायचे आणि ओके करून ठेवायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा रेशियो सिलेक्ट होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इकडे प्लस आयकॉनवरती यायचं आहे, फ्रॉम गॅलरीमध्ये येऊन तुम्हाला गणपती अप्पाचे इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर मी ते गणपती अप्पाचे इमेजेस ॲड करून घेतो। तर मी गणपती अप्पाचे इमेज ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला 3:4 हा रेशियो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे। आणि इकडे हा थर्ड ऑप्शनवरती येऊन, थर्ड ऑप्शनवरती आल्यानंतर रिलेटिव साईजचा ऑप्शन दिसेल, तिथून तुम्हाला अशा प्रकारे वेट त्याची कमी करून घ्यायची। तर अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। परत प्लस आयकॉनवरती जायचं आहे, फ्रॉम गॅलरीमध्ये येऊन दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तर मी दुसरा इमेज ॲड करून घेतो। दुसरा इमेज ॲड केल्यानंतर 3:4 हा रेशियो तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून परत तुम्हाला त्याच पद्धतीने रिलेटिव्ह साईजमध्ये जायचं आहे आणि त्याची विड्थ पण अशा प्रकारे कमी करून घ्यायची। अशा प्रकारे कमी केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पोझिशनचं ऑप्शन दिसेल। पोझिशनचं ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ह्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे राईट साईडला स्क्रोल करून घेतल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून परत आपल्याला इमेज ॲड करून असे तुम्हाला पूर्ण लाईनवर ह्या इमेज गणपती अप्पाचे ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी इमेजेस ॲड करून घेतो अशा प्रकारे। तर परत मी रिलेटिव्ह साईजवर येतो, त्याची विड्थ कमी करून घेतो, प्लस आयकॉनवरती क्लिक करतो, पोझिशनवर येऊन त्याला मी अशा प्रकारे स्क्रोल करून घेतो। तर तुम्ही मित्रांनो असे सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर मी ते ॲड, तर मित्रांनो मी अशा प्रकारे हा इमेज सेट करून घेतला। त्यानंतर 3 डॉटवरती यायचं आहे। 3 डॉटवरती आल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट इमेजचं ऑप्शन दिसेल, तिथून तुम्ही एक्सपोर्ट इमेज करून घ्यायचं आहे। तर ते सेव्ह टू गॅलरी मी करून घेतलं आहे। त्यानंतर आपला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती जाऊन न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला सॉन्ग ॲड करून दिलेलं आहे, तर सॉन्ग ॲड करून दिलेल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवरती यायचं आहे। मीडियावरती येऊन तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे, त्याला 3 डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून त्याची लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनवरती यायचं आहे, मीडियावरती येऊन त्याच इमेजवर क्लिक करायचं आहे। इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला ब्लरमध्ये यायचं आहे। ब्लरच्या ऑप्शनमध्ये येऊन गॉसियन ब्लर हा ऑप्शन दिसेल, तिथून स्टँडर्ड सेटिंगमध्ये येऊन तुम्हाला त्याची स्ट्रेंथ अशा प्रकारे वाढवून घ्यायची। वाढवल्यानंतर मित्रांनो परत प्लस आयकॉनवरती यायचं आहे, मीडियावरती येऊन तुम्हाला एक आता जी आपण एक्सपोर्ट इमेज करून घेतलेला होता तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे। तर मी तो इमेज ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे वरच्या साईडला स्क्रोल करतो आणि त्याची साईज अशा प्रकारे मी झूम करून घेतो। झूम केल्यानंतर त्याला अशा प्रकारे T
टिरपा करून घेतो. टिरपा केल्यानंतर त्याला अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर अशा प्रकारे फिट करून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे फिट करून घेतो. तर अशा प्रकारे फिट केल्यानंतर त्याची लेंथ व्हिडिओचे पण शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी वाढवून घेतो. त्यानंतर तुम्हाला त्याचा एक इमेजवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन प्लस की द्यायची आहे. प्लस की दिल्यानंतर तुम्हाला एक लास्टला यायचं आहे. लास्टला आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे तुमची ती इमेज स्क्रोल होताना दिसेल. त्यानंतर तुम्हाला एक PNG चा ऑप्शन, PNG चा इमेज दिलेला आहे. तर मीडियावरती जाऊन मी एक PNG चा इमेज सिलेक्ट करून घेतो. PNG चा इमेज सिलेक्ट केल्यानंतर त्याची लेंथ मी अशा प्रकारे साईज वाढवून घेतो आणि त्याला अशा प्रकारे सेट करून ठेवतो. तर बघू शकता त्यानंतर त्याची पण लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी वाढवून घेतो. व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो आता आपण पिक्सल लॅबवरचा इमेज ॲड केला होता तर त्या इमेजवरती जायचं आहे. बॉर्डर आणि शॅडोवरती जाऊन तुम्हाला स्ट्रोक इनेबल करायचं आहे. स्ट्रोक इनेबल करायचं आहे आणि त्याला स्ट्रोकवरती जाऊन व्हाईट कलर द्यायचा आहे आणि तुम्हाला त्याची साईज अशा प्रकारे वाढवून घ्यायची, म्हणजे बॉर्डर तुमची अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एक सिम्पली काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती येऊन मीडियावरती येऊन तुम्हाला एक गणपती अप्पा अशा प्रकारचा PNG इमेज दिलेला आहे. तर तो PNG इमेजसुद्धा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे मूव करून घ्यायचं आहे. त्याला वरच्या साईडला सेट करून घेतो. तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याची लेंथ पण मी व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत वाढवून घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्लस आयकॉनवरती येऊन मीडियावरती येऊन तुम्हाला यूट्यूबचा किंवा इंस्टाग्रामचा तुमचा लोगो असेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचा. तर मी माझा यूट्यूबचा लोगो ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर त्याची साईज मी अशा प्रकारे कमी करून घेतो आणि त्याला पण मी अशा प्रकारे ह्या साईडला सेट करून घेतो आणि त्याची पण लेंथ व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घेतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, शेअरच्या ऑप्शनवरती यायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर एक्सपोर्ट इमेज करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.